मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रेड मून. लेखक योगेश विसपुते. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. तर तेवढ्यात लाईट जाते. योगेश पटकन खिशातून मोबाईल काढत मोबाईलचा टॉर्च चालू करतो आणि काही दिसतंय का बघत असतो. तेवढ्यात कशाला तरी अडकून तो खाली पडतो. त्याच्या हातातील मोबाईल बाजूला जाऊन पडतो. तो घाबरून पटकन घाईघाईत उठतो आणि मोबाईल घेऊन आपण कशाला अडकून पडलो यासाठी पायाजवळ टॉर्च मारतो आणि त्याला धक्काच बसतो. पायाजवळ तो बाहुला पडलेला असतो. तो विचार करतो की दुपारी तर त्याने स्वतःच बाहुल्याला पेटीवर ठेवले होते, मग तो खाली कसा आला. पण आई आली असेल असा विचार करून तो त्याला उचलून परत पेटीवर ठेवतो. तेवढ्यात त्याचं लक्ष खिडकीकडे जाते. एक खिडकी उघडी असते आणि कदाचित तीच वाजत असावी अशी त्याची खात्री पडते. आपण किती मूर्ख आहोत, उगाच घाबरलो इतके, म्हणून तो स्वतःवरच हसतो. खिडकी लावण्यासाठी तो पुढे जाणार, तोच तेथून एक मांजर बाहेर उडी मारते. तो एकदम दचकतो. इतक्या अंधारात त्या काळ्या मांजरीचे डोळे फक्त त्याला चमकलेले दिसतात. पण मांजर आवाज करत क्षणात गायब होते. परत तो खिडकीतून मांजर दिसते का म्हणून डोकावून पाहतो. पण बाहेर फक्त काळा कुट्टा अंधार पसरलेला असतो. खिडकी लावताच तो पेटीवरचा बाहुला अचानक खाली पडतो. तो पुन्हा घाबरतो. पण खिडकीच्या धक्क्याने नाही तर हवेने पडला असेल असे म्हणून तो त्याला उचलतो आणि परत पेटीवर ठेवतो व दार बंद करून आपल्या खोलीत येऊन बेडवर झोपतो. सकाळी रोजच्याप्रमाणे तो आवरून ऑफिसला जाण्यासाठी निघतो. आईला बाय म्हणून तो डबा हातात घेऊन फोनवर बॉस सोबत बोलत बोलत घराबाहेर पडतो. तेव्हा त्याला तो बाहुला तिथे मातीत पडलेला दिसतो. घाईघाई तो फोनवर पोचतो अर्ध्या तासात असं बोलून फोन कट करतो. त्याला विशेष वाटते आणि किंचित भीती सुद्धा. पण जाईची घाई असल्यामुळे कसलाच विचार न करता तो जाऊन त्या बाहुल्याला उचलतो आणि त्याचे लक्ष खिडकीकडे जाते. जी खिडकी त्याने रात्री बंद केली असून सुद्धा आता ती उघडी दिसत होती. त्याला उशीर झाल्यामुळे जास्त विचार न करता तो बाहुल्याला शू रॅकवर ठेवून घाईत निघून जातो. ऑफिसमध्ये गेल्यावर थोडे काम करत असताना त्याला सारखा अश्विनीचा फोन येत असतो. तो कॉल सारखा कट करत असतो. अश्विनी ही त्याची जुनी प्रियसी असते. पण आता त्याला ते रिलेशन नकोसे झालेले असतं. पण ती बिचारी त्याला सारखी कॉल करत असते. तिचे त्याच्यावर खूप प्रेम असते कारण 5 वर्षांपासून ते रिलेशनमध्ये असतात. पण तो तिचे कॉल इग्नोर करतो. तरीही फोन वाजायचा थांबत नाही. शेवटी वैतागून तो तिचा फोन उचलतो व चिडून, मला का सारखा फोन करतेस, मला नाही बोलायची तुझ्याशी, सांगितले ना एकदा, कळत नाही का तुला मला आता नेहा आवडते, त्यामुळे तुम्हाला फोन नको करत जाऊस, नाहीतर मी तुला ब्लॉक करेल, असे म्हणून तो तिचे काही ऐकून न घेता फोन कट करतो. ती बिचारी त्याच्या ऑफिसखाली येऊन थांबलेली असते. पण तो तिचे काही न ऐकता फोन कट करतो. याची मात्र तिला खूपच वाईट वाटते. तिला त्याचा ऑफिस सुटण्याचा टाईम माहीत असतो म्हणूनच भेटण्यासाठी ती त्याची वाट पाहत पार्किंगमध्ये थांबलेली असते. ती त्याची गाडी शोधते पण ती तिला दिसत नाही कारण नुकतीच योगेशने कार घेतलेली असते. पण गेल्या महिनाभरापासून त्यांचं भेटणं आणि बोलणं होत नसल्यामुळे तिला ती गोष्ट माहीतच नसते. पण ती आज काही झालं तरी योगेशला भेटायचंच असं ठरवून आलेली असते. तो बोलत का नाही, माझं काही चुकलंय का, या सगळ्या विचारात असताना तिची नजर एका गाडीकडे जाते. त्या गाडीचा नंबर तिला ओळखीचा वाटतो. योगेशचा लकी नंबर हाच असल्यामुळे ती त्याचीच गाडी आहे हे तिला कळते. तिला त्याची गाडी पाहून खूप आनंद होतो. तिचे मनापासून त्याच्यावर खूप प्रेम असते. पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात
नेहा नावाची मुलगी आली असल्यामुळे तो तिला भेटलाच नाही आणि बोललाही नाही। नेहा ही दिसायला अत्यंत सुंदर मॉडर्न मुलगी। गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची आणि नेहाची कामासंदर्भात भेट झाली। त्यांच्या भेटी वाढत गेल्या। सुरुवातीला हे सगळं अश्विनीला देखील माहीत होतं कारण तो तिला सगळं सांगत असे। पण हळूहळू ते दोघे एकमेकांना डेट करू लागले व अश्विनी आणि त्यांचे बोलणे कमी होत गेले आणि आता तर एकदम बंदच। ती गाडीकडे कौतुकाने पाहत असते। तेवढ्यात तिला आतमध्ये काहीतरी आहे असे वाटते। ती जवळ जाते। तोच अचानक गाडी खालून एक काळी मांजर जोरात पळून तिच्या पायाजवळून निघून जाते। ती एकदम दचकते। आजूबाजूला कोणी नसल्यामुळे ती स्वतःला सावरते व परत हळूहळू गाडीच्या दिशेने जाऊ लागते। तिला त्या गाडीच्या मागच्या सीटवर एक बाहुला दिसतो। ती जवळ जाऊन काचेतून आत बघण्याचा प्रयत्न करते। तोच गाडीचा सायरन वाजू लागतो। आता मात्र ती खूपच घाबरते। ती घाबरत घाबरत मागे वळून पाऊल टाकते तर उभ्या असलेल्या योगेशला तिचा धक्का लागतो। आता मात्र तिला पाहून तो जाम चिडतो। तुम्हाला फॉलो करते आहे का असे तो चिडून विचारतो। इथून जा, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये। आता मात्र तिच्या डोळ्यांतून पाणी यायला लागतं। तू रडून इथे माझ्या ऑफिस खाली नाटक करू नकोस असे म्हटल्यामुळे ती कसे बसे स्वतःला सांभाळते। ती डोळे पुसून काही बोलायच्या आत तो रागा रागा तिथून निघून जातो। या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तो नेहाला कॉल करतो आणि तिला भेटण्यासाठी कॅफेमध्ये बोलावतो। इकडे अश्विनी बिचारी खूप रडते पण स्वतःला सावरून घरी निघून जाते। मात्र तिच्या मनातून काही केल्या तो सीटवरचा बाहुला जातच नाही। तिलाही माहीत असते की लहानपणी तो बाहुला योगेशला खूप आवडायचा। त्याच्यासोबत खेळायचे किस्से आणि खूप सगळ्या आठवणी गेल्या 5 वर्षात त्याने तिला सांगितल्या होत्या। खरं तर योगेशची प्रत्येक गोष्ट तिला माहीत झाली होती पण आज तो बाहुला गाडीमध्ये कसा थोडा विचित्रच वाटला। इकडे योगेश नेहाला भेटण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये येतो। नेहा म्हणजे दिसायला खूपच सुंदर। तिचं बोलणं चालणं सगळंच वेगळं होतं। तिला बघूनच ती त्याला आवडायला लागली होती। नेहा आल्यानंतर योगेशला तिच्याशी बोलायचं असून देखील त्याला ते बोलताच आलं नाही। थोडा वेळ गप्पा मारून लगेचच तो नेहाला सोडून घरी निघतो। सामसूम रस्त्याने जात असताना त्याच्या गाडीसमोरून तशीच काळी मांजर आडवी जाते आणि तो जोरात ब्रेक मारतो आणि मागच्या सीटवरचा तो बाहुला अचानक समोरच्या काचेवर येऊन आदळतो। आता मात्र तो खूप घाबरतो। त्याला घाम फुटतो। त्याला काहीच कळत नाही की हा इथे कसा आला। थोडा शांत होऊन तो पटकन त्याला मागे फेकून देतो। कुणीतरी चेष्टा केली असेल असं समजून गाडी चालू करून तो परत निघतो। घरी आल्यावर गाडीतून उतरल्यावर बॅग काढताना त्याचं लक्ष त्या बाहुल्याकडे जातं। तो त्याला गाडीतच लॉक करून बॅग घेऊन घरात निघून जातो। कालपासून घडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या विचाराने त्याला आपल्या सोबत नक्की काय होत आहे हे कळत नसते। त्याला थोडी भीती वाटू लागते। तो जेवण करून त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो। तो घरात कोणाशीही काहीही बोलत नाही। झोप लागत नसल्याने तो फक्त बेडवर पडून राहतो। तेवढ्यात त्याचा फोन वाजतो। फोन अश्विनीचा असतो। तो चिडून फोन कट करतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याला फक्त दिवसभरातील घडामोडी आठवत राहतात। त्याचा डोळा लागतो न लागतो तोच त्याच्या गाडीचा सायरन वाजू लागतो। त्याला वाटते मांजर किंवा कुत्रा असेल। तो घाईत बाहेर जातो आणि ते सायरन बंद करतो। गाडीकडे पाहायला जातो तर तिथे काहीच नसते। तो सहजच शंका म्हणून मागे डोकावून पाहतो तर तो बाहुला गाडीत नसतो। तो गाडी उघडून सगळी गाडी नीट चेक करतो पण तरी त्याला तो दिसत नाही, सापडत नाही। आता मात्र तो खूपच घाबरतो। आपल्या सोबत काय घडते हेच त्याला कळत नाही। आता मात्र त्याला जाम भीती वाटायला लागते। तो पटकन गाडी लॉक करून घराच्या दिशेने पळतो। घरात आल्यावर सर्व दारे खिडक्या बंद करून घेतो। त्याला खूप घाम सुटतो। तो कसा बसा त्याच्या रूम पर्यंत पोहोचतो। तो रूमच्या पण खिडक्या बंद करून बेडवर पडतो। अशातच त्याचा डोळा लागतो व तो गाढ झोपी जातो। रात्री 2:30 सुमारास त्याला काहीतरी ठोकण्याचा तसाच आवाज येतो। आवाज तळघरातून येत असेल असे त्याला वाटते। तो घाबरत घाबरत
मोबाईल घेऊन त्या रूमकडे जात असतो. हळूच त्या रूमचा दरवाजा उघडणार, तोच त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवतं. तो एकदम दचकतो, मागे वळून पाहण्याची पण त्याची हिंमत होत नाही. तरी धीर करून तो हळूहळू मागे बघतो, तर त्याची आई. तो शांत होतो व आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करतो. आई त्याला विचारते, इतक्या रात्री इथे काय करतोस? कसला आवाज येत होता? अगं काही नाही, जा तू झोप जा, असं म्हणून तो सुद्धा निघतो. त्याचा घाबरलेला चेहरा नाही म्हटलं तरी आईला कळतो. ती त्याला पाणी आणून देते आणि लवकर झोपण्यास सांगून ती निघून जाते. आता मात्र त्याला त्याच्या रूममध्ये जाण्याची सुद्धा हिंमत होत नाही, पण तरी तो तिथून त्याच्या रूममध्ये जाऊन झोपून घेतो. सकाळी उठून तो खाली येतो. तोच आई त्याला विचारते, रात्री काय करत होतास? त्यावर तो तिलाच विचारतो, तू काय करीत होतीस? मला ठोकण्याचा आवाज आला म्हणून मी खाली आलो होतो. आता मात्र त्याला कळून चुकते की आई आवाज करत नव्हती. पण तो काही न बोलता तिथून ऑफिसला निघून जातो. पण काही केला त्याच्या डोक्यातून तो विचार जातच नसतो. गाडी चालवत असताना अचानक त्याचे लक्ष मागच्या आरशात जाते, तर तो भाऊला त्याला तिथेच दिसतो. त्याला अचानक आरशात पाहून तो एकदमच घाबरतो. त्या नादात तो जोरात ब्रेक मारतो. तो खूप घाबरतो आणि गाडी रस्त्याच्या बाजूला लावतो आणि डोळे बंद करून शांतपणे बसतो व पाणी पितो आणि शांत होतो. तोच बाजूला पाहतो तर बाहुला बाजूलाच असतो. आता मात्र तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि बाहुल्याला उचलून गाडीतून बाहेर फेकून देतो. सगळी बलाटळी, असं म्हणून तो गाडी चालू करून ऑफिसला निघतो. पोहोचल्यावर सुद्धा दिवसभर तेच विचार त्याच्या डोक्यात चालू असतात. एवढ्यात त्याला आठवतं की त्याचा फोन आज दिवसभर वाजलाच नाही. तो फोन काढून फोन चेक करतो, त्यात त्याला अश्विनीचे 7 मिस कॉल आलेले असतात. नेहमीच झालं हिच असं स्वतःशीच पुटपुटत तो तिचे कॉल इग्नोर करतो. त्याला खरं तर तिच्याशी बोलायची इच्छाच नसते आणि परत कामाला लागतो. संध्याकाळी तो नेहाला कॉल करतो पण ती रिसीव्ह करत नाही, म्हणून तो वैतागून फोन ठेवून खुर्चीवर शांतपणे बसतो. बाहुल्याचे विचार, तो आवाज, त्याचा अचानक गाडी सापडणं, रात्री गायब होणं, हे सगळं त्याला कळत नाही. आता त्याला भीती वाटायला लागते. बाहुला परत येणार नाही असं माहीत असूनही त्याला शंका वाटतच राहते. कसे तरी तो परत कामात गुंतण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे मन कामात लागतच नाही. काही केल्या त्या बाहुल्याचा विचार त्याच्या डोक्यातून जातच नाही. तो काम करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नेहाचा फोन येतो. तो फोनवर बोलतो आणि लॅपटॉप बंद करून ऑफिसमधून निघतो. खाली उतरत असतानाच त्याला अश्विनी दिसते. आज पण ही ते तिला पाहून त्याचा संताप होतो. ती त्याला काहीतरी सांगायला आलेली असते, पण नेहमीप्रमाणे तिचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो नसतो. आज काय नाटक आहे तुझं? असं ऑफिसला येणं कधी बंद करणार आहे तू? इथे मला तमाशा नकोय, इथे तू काहीच बोलू नकोस, ती त्याला सांगत असते. अरे मला काही सांगायचे आहे, ऐकून तर घे. पण तो काही ऐकून न घेता निघून जातो. ती त्याच्या मागे जाते. तो नेहाला भेटण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या जागी कॅफेमध्ये जातो. नेहा आधीच पोहोचलेली असते. तो तिला भेटतो, पण आजच्या दिवसभरातल्या गोष्टींमुळे त्याचा मूड खूपच खराब असल्यामुळे तो तिच्याशीही जास्त बोलत नाही. तो बाहुला, तो आवाज आणि त्यात अश्विनीने सारखं येणं, सगळ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात चालू असतात. नेहा एकटीच बडबडत असते. ह्याचं लक्षच नाही हे कळल्यामुळे तीही चिडते. तो तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ती चिडून निघून जाते. मग तोही निघतो. आता अंधार पडल्यामुळे गाडीचा लाईट चालू करून सहज मागे बघतो, तर तो बाहुला तिथेच असतो. सकाळी फेकलेला बाहुला गाडीत कसा हे त्याला कळतच नाही. पण तो कसला तरी विचार करून फोन काढतो आणि त्याच्या मित्राला अजिंक्यला फोन करतो आणि गाडीपासून जरा दूर उभा राहतो. पण त्याची नजर तो गाडीवरून एक सेकंदासाठी सुद्धा हलू देत नाही. थोड्या वेळातच अजिंक्य येतो. त्याला पाहून योगेशला थोडे बरे वाटते. तो त्याचा लहानपणीचा मित्र असतो. त्याला तो त्याच्या बरोबर घडलेली गोष्ट सांगतो. तेव्हा अजिंक्य योगेशला, तो भाऊला दाखव असे म्हणतो. योगेश लगेच गाडी उघडतो आणि बघ इथेच आहे हा भाऊला. पण अजिंक्यला इथे भाऊला दिसत नाही. योगेश सांगतो की आता तर इथेच होता तो. पूर्ण कार ओपन करतो पण तिथे काहीच नसते. अजिंक्य त्याला,
तू आज घेतली आहेस का, असे हसत हसत विचारतो। पण त्याचे तोंड पाहून तो त्याला घरी जा आणि शांत झोप, मी पाहतो काय करायचे ते, असे सांगतो। आणि ते दोघेही तिथून निघून जातात। आता याला काय करावे तेच कळत नाही। तो तिथून थेट घरी जातो। गाडीतून खाली उतरणार तोच त्याचा फोन वाजतो। तो गाडीत बसून फोनवर बोलत असतो। त्याचे लक्ष मागच्या सीटवर जाते तर तो बाहुला सीटवरच असतो। त्याच्या हातातील फोन बोलता बोलता झटकन खाली पडतो। काय झाले आहे त्याला कळतच नाही। तो जागेवर खेळून जातो। तिकडे फोनवर नेहा असते पण तिला देखील काय झाले हे कळत नाही। ती तिकडून हॅलो हॅलो करत असते। ती फोन कट करून पुन्हा लावते। फोनची रिंगटोन ऐकून हा भानावर येतो। तो खाली पडलेला फोन उचलतो। फोन उचलून कसा बसा गाडीच्या बाहेर येऊन तिच्याशी फोनवर बोलतो। तिला नंतर बोलतो असे सांगून फोन ठेवतो आणि घरात जातो। आता त्याला खूप घाम आलेला असतो। त्याचा अवतार पाहून त्याच्या आईला काय झाले ते कळत नाही। तो घरात घुसून लगेच दाराच्या कड्या पटापट लावतो। आई त्याला घाबरलेला पाहून विचारते काय झाले, पण तो काही नाही असे सांगून रूम मध्ये निघून जातो। आई त्याला जेवणासाठी बोलवायला त्याच्या रूम मध्ये जाते पण तो भूक नाही बाहेरून खाऊन आलोय असे सांगतो। काय झाले, तब्येत बरी नाही का, पण तो ठीक आहे असे सांगतो। तरी ती जवळ येऊन ताप आहे की नाही ते पाहते आणि तिथून निघून जाते। आई गेल्या गेल्या हा पटकन दार बंद करून घेतो आणि कड्या लावतो आणि खिडक्या पण बंद करून घेतो। तो आतून खूप घाबरलेला असतो पण त्याला आपल्यासोबत काय होत आहे हेच कळत नाही। सारखा त्याच्या समोर तो बाहुलाच येत असतो। मी वेडा झालोय का की कुणी माझ्यासोबत हे मुद्दाम करतंय, त्याला काहीच कळत नाही। पण तो कसाबसा स्वतःला सावरत झोपण्याचा प्रयत्न करतो। तोच त्याला अश्विनीचा मेसेज येतो टेक केअर म्हणून। हा मेसेज पाहून त्याच्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू होतो। यामागे अश्विनीचा साथ तर नाही ना असे त्याला वाटू लागते, कारण ते नेहमी कोणत्या तरी बाबांच्या मठात जात असते। ते त्यांचे फॅमिली गुरु असतात व योगेष्टीला सोडवायला अनेक वेळा त्यांच्या मठात गेलेला असतो। पण त्याचा या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे तो कधीही आत गेला नसतो व त्यांनी कधी त्या बाबांना पाहिले देखील नसते। पण त्याला हे माहीत असते की तिचे त्याच्यावर खूप प्रेम आहे। ती त्याच्यासाठी काहीही करू शकते, कारण एकदा तिने त्याच्यासाठी तिचा हात देखील कापला होता। त्यामुळे ती कोणत्याही थराला जाऊ शकते असे त्याला वाटते। तो हाच विचार करत असतो तोच त्याच्या रूमचा दरवाजा वाजतो। ते ऐकून तो दचकतो। तो जागेवरूनच विचारतो कोण आहे। तिकडून आवाज येतो मी आहे। आईचा आवाज ऐकून त्याचा जीव भांड्यात पडतो आणि तो पटकन उठतो आणि कडी उघडतो। आई त्याला विचारते कडी का लावली, एवढं दार लावून बसायला काय झालं तुला। काही नाही ग असंच, तिचा प्रश्न तो टाळतो। पण आज भीतीमुळे त्याने दाराची कडी लावली असते हे त्याला मनातून माहीत असतं। ती त्याच्यासाठी चहा घेऊन आली असते। ती बोलता बोलता त्याला अश्विनी एवढ्यात का आली नाही, भांडण झाले नाही ना असे विचारते। तो थोडा गडबडतो, काही काम चालू असेल तिचं त्यामुळे नसेल आली असे सांगून विषय टाळतो। ती त्याला थांब उद्या मी तिला फोनच करते असे म्हणते। त्यावर चिडून नको काही नको असे म्हणतो। तो अचानक चिडल्यामुळे बरं बाबा नाही करत असे म्हणून आई त्याच्या हातातील कप घेते आणि विचारते काही प्रॉब्लेम आहे का। त्यावर तो पटकन नाही ग म्हणत उठतो। तिच्याशी नजर मिळवण्याचे टाळतो। आई निघून जाते। मग तो लगेच दार बंद करतो आणि झोपून घेतो। आज तरी त्याला शांत झोप लागायला हवी म्हणत झोपायचा प्रयत्न करतो। कधीतरी त्याला झोप लागते पण परत त्याला रात्री तळघरात काहीतरी ठोकण्याचा आवाज येतो। आज रूमच्या बाहेर पडायचं नाही, कितीही आवाज आला तरी जायचं नाही असे तो ठरवतो। पण थोड्या वेळाने आवाज अजून मोठ्याने यायला लागतो। तो दोन्ही हात कानावर ठेवून कान बंद करायचा प्रयत्न करतो पण आवाज अजून वाढतो। शेवटी तो जायचं ठरवतो आणि सावधपणे हातात मोबाईलची टॉर्च चालू करून हळूहळू खालच्या घरात जातो। हळूच घाबरतच दरवाजा उघडतो आणि बाजूचा लाईट चालू करतो। तो हळूहळू पुढे चालत असतो तर जोरात त्याच्या पायाला काहीतरी लागते। पाहतो तर हातोडी असते, ती तर त्याने वर ठेवलेली असते।
मग त्याला तो बाहुला पण तिथेच दिसतो। तो तिथे कसा हे त्याला कळत नाही, पण तो काहीच न करता तो तिथून निघतो व लाईट बंद करून घेतो। आपण निघून गेल्याचे तो नाटक करतो व हळूच बाहेरून दाराच्या पटीतून पाहत राहतो। तर त्याला जे दिसते त्यावर त्याचा विश्वासच बसत नाही। बाहुला पेटी उघडण्याचा प्रयत्न करत असतो, असं सिनेमात घडत असलेलं दृश्य आता त्याच्या डोळ्यांदेखत घडत असतं। आता मात्र त्याला समजून चुकते की हा बाहुला खरा आहे, तो चालतो, पण बाहुल्याने आपल्याला बघायच्या आधी आपण निघावं असं म्हणून तो तिथून पळून त्याच्या रूममध्ये येऊन तो पटकन दाराच्या कड्या लावतो आणि स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकून घेतो। आता मात्र त्याला या गोष्टीची खूप भीती वाटायला लागली असते आणि आता त्याने जे पाहिले ते पाहून तर त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही। शिवाय कोणाला सांगितलं तर त्याच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही। त्याला शरीरात जीव नसल्यासारखे वाटत राहते आणि तो एकदम जागच्या जागी खिळून राहतो। त्याला काय करावे तेच कळत नाही। तो कसा बसा डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला झोपच येत नाही। मग पहाटे कुठेतरी त्याला झोप लागते। सकाळी उठल्यावर तो खाली येतो। रात्री काय घडले हे आठवून देखील त्याला भीती वाटत असते, पण तो ते आईला सांगणे टाळतो। आईला सांगून ती अजून घाबरेल म्हणून तो तिला काहीही सांगत नाही। आई त्याला मी 4 दिवसांसाठी गावाला जाणार असल्याचे सांगते। तो जाऊ नको म्हणणार, पण त्याला वाटतं ठीक आहे, आई येईपर्यंत सगळं नीट झालेलं असेल, आणि पटपट सगळं आवरून तो ऑफिसला निघतो। आई दुपारी जाणार असल्यामुळे त्याला संध्याकाळी बाहेरूनच जेवण करून ये असं सांगते व तो घरातून निघतो। गाडीत बसण्यापूर्वी सगळीकडे नीट पाहतो। तो बाहुला त्याला कुठेच दिसत नाही। तो विचार नकोच म्हणून तो निघतो। आज घरी कोणीच नाही म्हणून मनातल्या मनात खुश पण होतो, पण तितकीच त्याला भीती पण वाटत असते काय होणार याची। इकडे अश्विनीला त्याच्या वागण्याचा खूप त्रास होत असतो, पण तिचे त्याच्यावर खूप प्रेम असल्यामुळे ती त्याची पत्रिका त्याच्या फॅमिली बाबांकडे दाखवते। तिच्या घरी पण माहीत असते त्यांच्याबद्दल, तिने योगेशबद्दल त्यांना सांगितलेलं असतं। बाबा तिला ती पत्रिका ठेवून जाण्यासाठी सांगतात आणि ती जायला निघणार। तोच ते बाबा तिला काळजी घे असे सांगतात आणि लवकरच तुझ्यावर मोठे संकट येणार आहे असे सांगून आत निघून जातात। आता मात्र तिला देखील थोडी भीती वाटू लागते, कारण ती त्यांना लहानपणापासून ओळखत असते। याआधी कधीच त्यांनी तिला असे सांगितले नसते, पण आजच का सांगितले म्हणून ती खूप विचारात पडते आणि तिथून घरी जाण्यासाठी निघते। तोच योगेशच्या आईचा फोन येतो। आईस कुठे, किती दिवसात आली नाहीस घरी, काही भांडण वगैरे झाले आहे का? त्यांच्यात बरेच बोलणे होते तेव्हा तिला कळते की ते आज बाहेर जाणार आहेत। मग त्यांचे बोलणे होऊन ती फोन ठेवते। आज योगेशला घरी जाऊनच गाठू असे मनात ठरवून ती घरी जाते। जशी जशी संध्याकाळ सुरू होते तशी तशी योगेशची धडधड वाढायला लागते। तो संध्याकाळी नेहाला कॉल करतो व तिला कॅफेत भेट असे म्हणतो। ते भेटतात, तिथे बोलता बोलता तिला घरी कोणी नसल्याचे तो सांगतो। आज येशील का घरी, मला सोबत होईल, नेहाही हो म्हणते आणि दोघे सोबत जेवण करायला जातात। तो तिला घरी येण्यासाठी सांगतो। ती त्याला तू जा मी थोड्या वेळात येते, आईला मैत्रिणीकडे जाते असे सांगून पोहोचते लगेच आणि ते तिथून निघून आपापल्या घरी जातात। इकडे बाबा अश्विनीने सांगितले म्हणून ध्यान लावून बसतात व नंतर त्याची पत्रिका बघायला घेतात। पत्रिका बघताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो आणि ते लगेच टाळी वाजवून कोणाला तरी बोलावतात, त्यांच्या कानात काहीतरी सांगतात आणि तो माणूस जातो आणि फोन घेऊन येतो। बाबा लगेच अश्विनीला फोन करतात आणि तिला तिची पत्रिका घेऊन यायला सांगतात। ती त्यांना काय झाले ते विचारते, पण ते लवकरात लवकर पत्रिका घेऊन ये असे सांगतात म्हणून ती पटकन घरी जाऊन पत्रिका घेऊन बाबांना आणून देते। बाबा परत त्या दोघांच्या पत्रिका पाहायला सुरुवात करतात। आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर खूप काळजीचे भाव निर्माण होतात। ते बघून अश्विनी अजूनच घाबरते, कारण दोघांच्याही पत्रिकेत सारखाच दोष असतो। बाबा शांतपणे दोघांच्याही पत्रिका परत नीट पाहतात आणि अश्विनीला आत बोलावतात आणि तिला विचारतात, ग्रहण झाल्यापासून म्हणजे गेल्या 2 दिवसात तुझ्याकडे काही विचित्र घटना घडल्या आहेत का तुझ्या बाबतीत? ती विचार करून नाही, तसे काही नाही घडले असे सांगते। ते ऐकून तसे काही घडले नसेल तर उत्तमच, पण काहीतरी वाईट नक्कीच घडले आहे
आणि तुम्हा दोघांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकते, म्हणून तुम्ही दोघांनी काळजी घ्या. मी नक्की काय झालं आहे ते शोधण्यासाठी रात्री ध्यान लावून बसतो. तू सकाळी परत ये, मी नक्की काय झाले ते तुला सांगतो आणि उपाय देखील शोधतो. पण आजची रात्र त्याच्यासाठी खूप धोक्याची ठरू शकते, तर त्याला काळजी घ्यायला सांग आणि तू पण सांभाळून घरी जा. ती त्यांचा आशीर्वाद घेऊन तिथून निघते. बाहेर आल्यावर बाबा आज असे का बोलले असतील याचा विचार ती करत असते. पण उशीर झाला असल्यामुळे ती घरी जाते. तिकडे योगेश निहा गेल्यामुळे घरी जाण्यासाठी निघतो. त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि एकट्याला घरी जायची भीती वाटायला लागते. पण तरी घरी तर जावे लागेल म्हणून तो निघतो आणि थोड्या वेळात निहा येणारच आहे असे विचार करून तो घरी जातो. घरी आल्यावर तो गेट उघडतो. तोच त्याला घरात कोणीतरी काहीतरी ठोकत असल्याचा आवाज येतो. त्याला त्या खोलीतील लाईट सुद्धा चालू दिसतो. तो हळूच त्या खिडकीतून डोकावून पाहतो, तर तो बाहुला शेजारी पडलेली दुसरी पेटी उघडण्याचा प्रयत्न करत असतो. आता याला हे सगळे पाहून काय करावे तेच कळत नाही. थोडा वेळ निहा येईपर्यंत तरी गाडीतच बसून राहायचे ठरवतो आणि गाडी बंद करून गाडीतच बसतो. पण काही वेळात त्याच्या गाडीचा दरवाजा कोणीतरी वाजवतो. तो बघतो पण त्याला काचेतून कोणीच दिसत नाही, म्हणून तो निहा असेल म्हणून दरवाजा उघडून पाहतो. तर त्याला तो बाहुला त्याच्या समोर उभा असलेला दिसतो. तोच बाहुला बोलू लागतो, घाबरू नको, मी तुला काही करणार नाही, तू आधी घरात चल. याला खूप भीती वाटते. इतक्या वर्षांपासून आपण त्याला पाहतो आहे पण हा कधीच बोलला नाही, पण आता अचानक बोलू लागला. नक्की काय घडत आहे त्याला कळत नाही. बाहुला परत त्याला म्हणतो, आज चल. मग योगेश त्याच्या बरोबर दरवाजा उघडून आज जातो आणि तो बाहुला त्याला तळघरात घेऊन जातो. तो त्याला ती बाजूची पेटी उघडायला सांगतो. याला देखील त्या पेटीत काय आहे हे बघण्याची इच्छा असते की का हा सारखा सारखा ती पेटी उघडण्याचा प्रयत्न का करत असतो. म्हणून तो ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतो पण ती काही उघडत नाही. म्हणून हा ती पेटी उघडण्यासाठी हातोडी घेतो आणि त्या पेटीचे कुलूप तोडतो. पेटी उघडी करून त्या बाहुल्यासमोर ठेवतो. एखाद्या खजिन्याकडे पाहावा तसा तो बाहुला त्या पेटीकडे पाहून त्या पेटीच्या जवळ जातो आणि त्या पेटीतून त्याचा एक हात बाहेर काढतो आणि मग तो त्याला स्वतःला जोडून घेतो आणि त्याला म्हणतो, माझे बाकीचे अवयव कुठे आहेत? आता मात्र याला प्रश्न पडतो, कारण यालाचा बाहुला कुठे होता हे माहीत नव्हते. तो त्याला माहीत नाही म्हणून सांगतो. आता मात्र त्याचा आवाज बदलतो. तो बाहुला चिडतो, किती मतलबी असतात रे तुम्ही माणसे, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा सगळ्या गोष्टी किती नीट करतात आणि गरज नसली की त्या वस्तू फेकून देतात. का तुम्हाला सगळ्या गोष्टी फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी असतात? असेच नेहमी वाटते. प्रत्येक गोष्टीचा फायदा करून घेतला की तुम्हाला त्या गोष्टीची अडचण वाटायला लागते. तुमची माणसांची जातच मुळात मतलबी आहे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला फक्त कामापुरते जवळ करतात आणि वापरून घेतात आणि मग फेकून देतात. अरे पण असे नसते रे, तू लहान होतास तेव्हा तुला प्रत्येक गोष्टीसाठी मी लागायचो आणि मोठा झाला तर तुम्हाला फेकून दिले, आडगळीत टाकून दिले. का तर तुला आता माझी गरज नाही म्हणून ना? पण आता मी बदला घेणार, मी पण तुझ्यासारखाच वागणार. इतके दिवस तू माझ्याशी खेळायचा ना, आता मीही तुझ्याशी खेळणार. जर तू इथून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर तुला फार महागात पडेल. चल आता मला वरती घेऊन, मला टीव्ही पाहायचा आहे. असं म्हणून तो त्याला वरती घेऊन जायला सांगतो. आता मात्र योगेश आतून पूर्णपणे हादरतो. त्याला त्याने केलेली प्रत्येक गोष्ट आठवते. त्या दिवशी त्याने बाहुल्याला मारलेली लाज सुद्धा त्याला आठवते. तो आता त्याला घेऊन जड पावलांनी वरती येतो आणि त्याला सोफ्यावर ठेवतो आणि टीव्ही चालू करतो. तोच बाहुला त्याला म्हणतो, कार्टूनचे चॅनल लाव, मला ते पाहायचे आहे. हा घाबरत घाबरत ते चॅनल लावतो आणि बाजूच्या सोफ्यावर बसतो. आता मात्र त्याच्या शरीरातले त्राणच गेलेले असते. त्याला सोफ्यावर बसून सगळे आठवत राहते. तेवढ्यात दाराची बेल वाजते. तो पटकन दरवाजाकडे जातो. तोच बाहुला म्हणतो, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. योगेश दाराच्या दुर्बिणीतून पाहतो तर निहा असते. तिला पाहून त्याला थोडे बरे वाटते. कोणीतरी आपल्या बरोबर असेल म्हणून तो पटकन दार उघडतो. ती आत येते. तो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ती आले आले त्याला मिठी मारते आणि ती टीव्हीकडे पाहते. तर कार्टून चालू असते. ती त्याला
आलेले बाबू लहान बाळ आहे का, कार्टून पाहतोय अजून, असे चिडवते आणि कार्टून बदलायला रिमोट उचलते। तेवढ्यात योगेश तिला म्हणतो, अगं ते बदलू नको। पण ती न ऐकता चॅनल बदलते आणि बाजूला पाहते तर सोप्यावर तो भाऊला बसलेला असतो। आता तर ती मोठ्याने हसते, योगेश तू अजून पण भाऊल्यांसोबत खेळतोस, किती सुंदर आहे ना, असे म्हणून तो भाऊला ती उचलते। तर योगेश असं करू नकोस अगं, असं सांगत असतो। पण ती न ऐकता त्याला उचलते, त्याला म्हणते, तू खरंच लहान आहेस का, अजून भाऊला लागतो तुला, असे म्हणून ती त्या भाऊल्याला गोल गोल फिरवते आणि सोफ्यावर फेकून देते। आता मात्र योगेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, आता नक्की काहीतरी होणार म्हणून तो बघत असतो। तो अजूनही दारातच उभा असतो। ती त्याच्याकडे पाहून, आत येणार का, तुझेच तर घर आहे, असे म्हणत असते। तोच भाऊला उठून परत सोफ्यावर येऊन बसतो। ती त्याच्याकडे पाहत बोलत असते, पण आपल्या मागे काहीतरी घडत आहे हे योगेश चेहऱ्यावरच्या हावभावावरून तिला लक्षात येते। ती पटकन उठून योगेशकडे जाते। तू इतका का घाबरलेला आहेस, असे विचारत असते। ये इकडे ये, म्हणून त्याला हाताला धरून ओढत आत आणते आणि सोफ्यावर बसवते। तर तो बाहुला तिथे बसलेला तिला दिसतो। हे तिला जरा विचित्रच वाटते, पण ती त्याला तिथेच बसवते। आणि या बाहुल्याला घाबरतो का तू, म्हणून त्या बाहुल्याच्या गालात मारते। आता मात्र योगेश खूपच घाबरतो। ती गाण्याचे चॅनल लावते, चल जरा डान्स करू, असे म्हणून त्याला ओढत असते। इतक्यात बाहुला बोलतो, तू मला मारले, तिला वाटते योगेश मुद्दाम आवाज काढतो आहे। ती त्याला म्हणते, गप रे, मला भीती नाही वाटत। तो बाहुला उठतो आणि जोरात तिच्या गालात मारतो। आता मात्र तिला काय झाले हेच 2 मिनिटे कळत नाही। ती धाडकन सोफ्यावर कोसळते। आता मात्र तिला काहीतरी वेगळेच आहे हे कळून चुकते। योगेश तिच्या बाजूला येऊन बसतो। मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो कधीपासून, पण तू ऐकतच नव्हतीस, ती त्याला चिटकून बसते। आता ते दोघेही घाबरतात। पुढे काय होणार याची दोघांनाही भीती वाटते। आणि आता तो भाऊला टीव्ही समोर येतो आणि त्यांना तो गाण्यावर नाचून दाखवायला सांगतो। तेव्हा नेहा नाही म्हणते, तर तो तिला अजून एक ठेवून देतो आणि इथे मी सांगेल तेच करायचे, नाहीतर काही खरे नाही, असे म्हणतो। ते दोघेही घाबरत घाबरत उठतात आणि गुपचूप नाचायला सुरुवात करतात। पण असे नाही, नीट एकमेकांना पकडून नीट नाचा, असे तो भाऊला त्यांना सांगतो आणि भाऊला त्यांना खूप खेळवतो। आता मात्र नेहा योगेशला, मला इथून जाऊ दे, असे म्हणते। पण योगेश, मला एकटे सोडून जाऊ नकोस प्लीज, आपले एकमेकांवर प्रेम आहे ना, तू मला एकट्याला सोडून जाऊ नकोस, असे सांगतो। पण नेहा त्याला, माझे तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आणि मी तुझ्यासाठी माझा जीव धोक्यात घालू शकत नाही, मला काही मुलांची कमी नाही, असे म्हणून ती तिची बॅग उचलते आणि निघते। हा तिला थांबवण्यासाठी बाहेर जात असतो। तोच भाऊला त्याला पकडतो आणि पळून जाऊ नकोस, असे सांगतो आणि विचारतो, आता कसे वाटले, लोक जेव्हा आपल्याला वापरून घेतात तेव्हा कसे वाटते कळाले का, असे तो त्याला विचारतो। आता मात्र याला खरेच आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो। त्याला आपण कसे इतरांशी वागलो, कसा इतरांचा फायदा करून घेतला, आपण प्रत्येक गोष्ट फक्त वापरून घेतली, आपण अश्विनीशी कसे वागलो हे देखील आठवते। इकडे बाबा ध्यान लावून बसलेले असतात आणि त्यांना हळूहळू काय झाले ते दिसते। ज्या दिवशी त्याने ती पेटी उघडून तो भाऊला बाहेर काढला होता आणि नेमका त्याच दिवशी ग्रहण असल्यामुळे त्या खिडकीतून ग्रहणाची किरणे त्या भाऊल्यावर पडल्यामुळे तो भाऊला जिवंत झाला आणि आता तोच त्याचे सगळे अवयव शोधतो आहे। त्याला त्याचा हात मिळाला आहे, पण जर त्याला बाकीचे अवयव नाही मिळाले तर योगेशच्या जीवाला खूप मोठा धोका आहे हे त्यांना कळते। ते लगेच ध्यानातून उठतात आणि अश्विनीला कॉल करतात आणि बोलावून घेतात। ती आल्यावर ते तिला त्यांनी पाहिलेले सर्व काही सांगतात आणि तिला एक तावीज देतात आणि लवकरात लवकर हा त्या भावल्याच्या गळ्यात बांधा, म्हणजे तो काही इजा करू शकणार नाही, आणि त्याला परत त्या पेटीत बंद करा आणि तुम्ही दोघेही माझ्याकडे परत या, तोपर्यंत काय करायचे ते मी शोधून ठेवतो, असे सांगतात। आता हे सगळे ऐकून अश्विनीला खरंच योगेशची काळजी वाटू लागते। ती लगेच त्याच्या घरी जाते। हा सोफ्यावर विचार करत बसलेला असतो आणि भाऊला सोफ्यावर बसून कार्टून पाहत बसलेला असतो। तोच दारावरची बेल वाजते। आता कोण आले असेल,
आणि का आले असेल असा विचार करत असतो तोच तो भाऊला त्याला दारूगड आणि कोणालाही आत घेऊ नकोस असे सांगतो। हा दाराजवळ जातो आणि दुर्बिणीतून पाहतो तर बाहेर अश्विनी असते आणि तो हळूच दरवाजा उघडतो पण तो तिला आत न घेता दरवाजातून आई घरी नाही तू नंतर ये म्हणून दरवाजा लावण्याचा प्रयत्न करतो पण ती दरवाजे लोटून आत येतेच तो तिला बाहेर जा घरी कोणीच नाही असे सांगत असतो। आता त्याला तिला प्रॉब्लेम मध्ये टाकायचे नसते म्हणून तो तिला बाहेर लोटत असतो पण ती त्याला हळूच सांगते मला सगळं माहित आहे मी त्यासाठी आले आहे। आता मात्र त्याला स्वतःचीच लाज वाटते तो तिला सॉरी म्हणून तिच्या गळ्यातच पडतो त्याला खूप रडू येते ती त्याला सावरून शांत करते। तोच तो भाऊला त्या दोघांकडे पाहत असतो एक गेली की लगेच दुसरी कारे कधी सुधारणार तू असे म्हणत असतो। चल मग आता तुम्ही दोघे नाचून दाखवा असे म्हणत तो गाण्याचे चॅनल लावतो ती त्याला ओढत असते तो तिला तू इथून जा असे सांगत असतो पण ती त्याला नाही नाही म्हणत त्याला ओढत आणते आणि नाचू लागते। त्यालाही नक्की काय करणार आहे हे पाहण्यासाठी घाबरत घाबरत हा देखील नाचत असतो। नाचता नाचता हळूच ती खिशातील ते तावीज त्या बावल्याच्या गळ्यात टाकते आणि लगेच त्याला तळघरातील पेटी आणायला सांगते। ती तो बावला उचलते हा लगेच बाकीचे लाईट चालू करून तळघराकडे जातो आणि तळघरातून पेटी आणतो आणि ती आणि योगेश दोघं मिळून पटकन त्या बावल्याला पेटीत टाकतात आणि पेटी बंद करतात। आता दोघेही म्हणून मोठा श्वास सोडतात। तो तिला परत सॉरी म्हणून मिठी मारतो त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून तिला पण रडू येते ती त्याला मिठी मारते पण तुला हे सगळं कसे कळाले असे तो तिला विचारतो। त्याला सोप्यावर बसवती तू आधी शांत हो मी तुला सगळे काही सांगते असे म्हणून त्याला आत जाऊन पाणी आणून देते व कॉपी घेणार का असे विचारते तो हो म्हणतो। ती आत जाऊन कॉपी घेऊन येते आणि कॉपी घेत घेत ती त्याला सगळे काही सांगते। आता मात्र त्याला तिचे बोलणे पटलेले असते आणि मग ते बोलता बोलता ते सोप्यावर झोपी जातात। सकाळी उठून तो आधी त्याची जुनी गाडी बाहेर काढतो व धुवून स्वच्छ साफ करतो। एकंदरीत त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झालेला आहे असे तिला वाटते। मग ते दोघे बाबांकडे जातात। बाबा रात्रभर ध्यान लावून उपाय शोधून काढतात। ते त्यांना त्याचे सगळे अवयव शोधून काढायला सांगतात त्याशिवाय त्याला मुक्त नाही करता येणार असे सांगतात पण त्याचे अवयव कुठे आहे हे योगेशला माहीत नसते। मग बाबा ध्यान लावून सांगतात एक हात तुमच्याच घराच्या गार्डनमध्ये मातीत पुरला गेलेला आहे एक पाय कचऱ्यात गेला आहे आणि एक पाय कचरा कुंडीजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे हे सगळे गोळा कर दिवसभरात आणि संध्याकाळी माझ्याकडे घेऊन या। त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दोघे दिवसभर फिरून ते सगळे अवयव गोळा करतात आणि बाबांकडे येतात। मग बाबा ते सर्व अवयव जोडतात आणि सांगतात ज्याचे स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम असेल त्या व्यक्तीच्या साताने या बावल्याला मारले जाऊ शकते। अश्विनी लगेच तयार होते ते तिला काय करायचे ते सांगतात आणि ती त्याप्रमाणे करते। ते तिला तिच्या रक्ताचे 3 थेंब त्या बावल्याच्या डोक्यावर टाकायला सांगतात आणि ती तिचा बोट कापून 3 थेंब त्या बावल्याच्या डोक्यावर टाकते आणि तो बावला मरतो। योगेश तो बावला आठवण म्हणून शोकेसमध्ये ठेवतो आणि बाबा निघून जातात। हे दोघेही बोलत बोलत हॉलमध्ये येतात आणि ते त्याला कॉपी देते। इतक्यात बाबा परत येतात आणि अश्विनीला सांगतात तुझ्या घरी पण एक बावला जिवंत झाला आहे। पण ती विचारते कोणता कारण तिच्या घरातील शोकेस हे बावल्यांनीच भरलेले असते आणि त्यातील एक बावला हळूच वाकून हसत असतो। एक नवीन चॅनल ओपन करत आहे त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील। त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।